अधिक महिन्यात विठुरायाची पाद्यपूजा तुळशी पूजा बंद करण्यात आली आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत पाद्यपूजा बंद राहणार आहे ही मोठी बातमी आता समोर येते. 18 जुलै पासून अधिक महिन्याला सुरुवात होतीये. दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता समितीने हा निर्णय घेतलेला आहे. 18 जुलै पासून अधिक महिन्याला सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक महिन्यामध्ये विठुरायाची पाद्यपूजा तुळशी पूजा बंद करण्यात येते. 17 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत पाद्यपूजा बंद राहणार आहे. 18 जुलै पासून अधिक महिन्याला सुरुवात होते. दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता समितीने हा निर्णय घेतलाय. मंदिर समितीच्या वतीने हा महत्वाचा निर्णय आता घेण्यात आलाय. अधिक महिन्यामध्ये विठुरायाची पाद्यपूजा आणि तुळशी पूजा बंद राहणार आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत पाद्यपूजा बंद राहणार आहे. 18 जुलै पासून अधिक महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते आणि ती लक्षात घेता समितीने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. अरुण बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अरुण, विठुरायाची पाद्यपूजा आणि तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मंदिर समितीने, नेमकं काय सांगितलंय? अधिक महिना 18 तारखेपासून सुरू होतोय आणि या अधिक महिन्यामध्ये पंढरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर पाद्यपूजा ही संध्याकाळी असते आणि तुळशी पूजा ही दुपारच्या टायमाला होत असते. या दरम्यान भाविकांना कुठलाही दर्शनासाठी विलंब लागू नये यासाठी ह्या दोन पूजा 18 तारखेपासून बंद करण्यात आलेल्या आहेत. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदडवडे यांनी दिली आहे. अंकिता, अरुण, साधारणपणे या अधिक महिन्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होत असते? नक्कीच अधिक महिना हा भाविकांसाठी चातुर्मासाचा असतो आणि या महिन्यामध्ये हजारो भाविक या पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. अधिक महिन्यात जवळपास दररोज 50 ते 60 हजार भाविक ते विठुरायाचं दर्शन घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.